प्रत्येक दिवशी महिलांवरील अन्यायाच्या अनेक घटना आपण बातम्यांमध्ये पाहत असतो आजूबाजूला देखील आपण या पाहिल्याच असतील परंतु या महिला त्यांच्या बाबतीत होणारा हा अन्याय मुकाट्यानं सहन करत टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये राहत असतात देशात महिलांसाठी अनेक कायदे बनवण्यात आलेत परंतु याबाबत महिलांमध्ये जागरूकता नसल्यानं त्या याचा वापर करत नाहीत आणि वर्षानुवर्ष त्यांचं शोषण होत राहतं त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून असे काही अधिकार जे महिलांना माहिती असायलाच हवेत ते जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता परब आणि तुम्ही पाहताय माय महानगर कोणत्याही महिले विरोधात कोणतीही अप्रिय घटना घडली मग ते फिजिकल असॉल्ट असू दे किंवा मेंटल हरॅसमेंट कोणत्याही प्रकारची तक्रार महिला नजीकच्या पोलीस स्थानकात करू शकतात या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्यात आणि त्यानंतर आता महिला कोणत्याही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन प्राथमिक एफ दाखल करू शकतात कोणताही पुरुष जो एखाद्या महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आणि त्याच दरम्यान जर त्यांना मूल झालं तर ते मूल पूर्णपणे वैध असणार आहे त्या बालकाचा त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर देखील अधिकार असणार आहे तसंच जर एखादी महिला पुरुषासोबत इन मध्ये राहत असेल तर ती महिला पत्नीप्रमाणेच त्याच्याकडून पोटगी घेऊ शकते हा तिचा अधिकार आहे इतकंच काय कोणत्याही महिलेला सूर्यास्तानंतर अटक करता येत नाही तसंच दिवसा जरी अटक करायची असेल तरीही त्यावेळी महिला अधिकारी असणं आवश्यक आहे तसंच एखादी स्त्री जी पुरुषासोबत राहते तिचा मेंटली व फिजिकली छळ होतोय शोषण होतंय तर ती संबंधित व्यक्ती विरोधात एफ आय आर दाखल करू शकते अशा प्रकरणात न्यायालय संबंधित स्त्रीला या सर्व प्रकरणातून वाचवण्यासाठी आदेश जारी करत तसंच महिलेला पोटगी आणि राहण्यासाठी घर याबाबतही न्यायालय आदेश देत असतं महिलांना कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या लैंगिक हिंसाचार आणि छळापासून कायदेशीर संरक्षण देण्यासाठी पॉश द सेक्शुअल हॅरासमेंट ऑफ विमेन ऍट वर्क हा कायदा लागू करण्यात आलाय याला तीन सप्टेंबर दोन हजार बारा रोजी लोकसभेत आणि सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी राज्यसभेत मंजुरी मिळाली तर नऊ डिसेंबर दोन हजार तेरा रोजी हा कायदा लागू करण्यात आलाय या कायद्याअंतर्गत कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी कार्यालयात जिथे दहा पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि जिथे महिला काम करतात अशा ठिकाणी पॉश कमिटी तयार करणं बंधनकारक करण्यात आलंय कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायदा सव्वीस ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी भारतात लागू करण्यात आला सर्व प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण करणं हा त्या कायद्याचा उद्देश होता भारतातील स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराच्या बळी आहेत पण फक्त दहा टक्के हिंसाचाराची तक्रार करत असतात स्वतंत्र भारतात महिलांसाठी आणलेला सर्वात ऐतिहासिक आणि महत्वाचा कायदा म्हणजे हिंदू उत्तराधिकार कायदा वास्तविक असा कायदा एकोणीशे छप्पन्नच्या नावानं अस्तित्वात होता पण यामध्ये मुलामुलींमध्ये भेदभाव करणारे काही नियम होते त्या कायद्यानुसार वडिलांच्या मालमत्तेत मुलींना हक्क नव्हता वडिलांची सर्व मालमत्ता मुलांना मिळायची या कायद्यात दोन हजार पाच मध्ये सुधारणा करण्यात आली आणि नऊ सप्टेंबर दोन हजार पाच रोजी तो लागू झाला नव्या कायद्यात जुना लिंगभेद रद्द करून मोठा निर्णय देण्यात आलाय वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलींना समान अधिकार देण्याची घोषणा न्यायालयानं केली हुंडाबंदी कायदा एकोणीसशे एकसष्ट मध्ये अंमलात आला या कायद्यानुसार भारतात हुंडा घेणं किंवा देणं हे दोन्ही कायदेशीर गुन्हे आहेत यासाठी पाच वर्ष कारावास आणि पंधरा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो प्रसूती रजा हा कायदा प्रत्येक काम महिलेसाठी महिन्यांची प्रसूती रजा सुनिश्चित करत असतो यामुळे प्रसूती रजे दरम्यान तिचा नोकरीचा हक्क आणि पूर्ण पगार याची खात्री होते हा कायदा प्रत्येक सरकारी आणि निमसरकारी कंपनीला लागू आहे जिथे दहा पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत मातृत्व लाभ विधेयक ऑगस्ट रोजी केलं याच सत्तावीस मार्च दोन हजार सतरा रोजी कायद्यात रुपांतर झालं मातृत्व लाभ कायदा हा एकोणीसशे एकसष्ट मध्ये जरी अंमलात आला असला तरी तेव्हा रजा फक्त म, तीन महिन्यांसाठीच असायची दोन हजार सतरा मध्ये ती सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली कोणत्याही स्त्रीला गर्भपाताचा अधिकार आहे म्हणजेच तिला हवं असल्यास ती तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा गर्भपात करू शकते यासाठी तिला पती किंवा सासरच्या लोकांच्या संमतीची गरज नाही मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेसी ऍक्ट एकोणीसशे एकाहत्तरच्या अंतर्गत असं दिलंय की गर्भधारणा चोवीस आठवड्यांपेक्षा कमी असल्यास स्त्री कधीही तिचा गर्भपात समाप्त करू शकते विशेष प्रकरणांमध्ये चोवीस आठवड्यानंतरही एखादी महिला तिची गर्भधारणा रद्द करू शकते असेच माहितीपर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महानगर डॉट कॉमला नक्की भेट द्या आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका